नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी B.S. जोगदंड, सहायक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग रभ अट्टल महाविद्यालय गेवराई। आज आपण BA प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्रातील सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरमधील मागणीची लवचिकता ही संकल्पना अभ्यासणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण मागणीचा अर्थ आणि मागणीचा सिद्धांत या विषय थोडक्यामध्ये चर्चा केली होती। मागणीच्या सिद्धांतामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यातील संबंधाविषयी चर्चा झाली। वस्तूची किंमत वाढली असता वस्तूची मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता वस्तूची मागणी वाढते, हे मागणीचा नियम स्पष्ट करतो। परंतु वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत किती बदल झाला याचे विवेचन मागणीच्या सिद्धांतात केले जात नाही। त्यामुळेच मागणीची किंमत आणि मागणीची वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यातील बदलाचे विवेचन करण्याकरिता मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयोगी ठरते। सर्वप्रथम आपण मागणीच्या लवचिकतेची व्याख्या अभ्यासू। सर्वप्रथम डॉक्टर मार्शल यांची व्याख्या आपण पाहणार आहोत। डॉक्टर मार्शल मागणीच्या लवचिकतेच्या संदर्भात असे म्हणतात की किमतीत घट झाल्यामुळे मागणीत होणारी कमी किंवा जास्त वाढ आणि किमतीत झालेल्या वाढीमुळे मागणीत होणारी कमी किंवा जास्त घट म्हणजेच मागणीची लवचिकता होय। डॉक्टर मार्शल यांनी मागणीच्या नियमाप्रमाणेच मागणीच्या लवचिकतेची व्याख्या करताना देखील वस्तूच्या किमतीतील घट किंवा वाढ आणि वस्तूच्या मागणीतील घट किंवा वाढ यांच्यातील प्रमाणालाच मागणीची लवचिकता असे म्हटले आहे। दुसरी व्याख्या प्राध्यापक लिप्से यांची। प्राध्यापक लिप्से असे म्हणतात की मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय। म्हणजेच एखाद्या वस्तूच्या मागणीत शेकडा बदल आणि त्या वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल यांचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणालाच मागणीची लवचिकता असे म्हणावे किंवा म्हणतात असे प्राध्यापक लिप्से यांनी स्पष्ट केले आहे। यावरून आपल्याला मागणीच्या लवचिकतेच्या काही प्रकार हे स्पष्ट करता येतात किंवा मागणीच्या लवचिकतेचे काही प्रकार हे सांगितले जातात। त्यापैकी मागणीच्या लवचिकतेचा पहिला प्रकार आहे किंमत लवचिकता। किंमत लवचिकतेची व्याख्या आपणास पुढील प्रमाणे सांगता येईल। किमतीत होणाऱ्या बदलांच्या प्रमाणानुसार मागणीत होणाऱ्या बदलांचे प्रमाण म्हणजे किंमत लवचिकता होय। किंमत लवचिकता काढण्याचे सूत्र हे पुढील प्रमाणे आहे। किंमत लवचिकता बरोबर मागणीतील बदलाचे प्रमाण भागिले किमतीतील बदलांचे प्रमाण। म्हणजेच एखाद्या वस्तूच्या मागणीतील बदल आणि हा जो बदल झालेला आहे तो ज्या प्रमाणात झालेला आहे त्या प्रमाणाला वस्तूच्या किमतीतील बदलाने किंवा वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलाच्या प्रमाण जे आहे त्याने भाग दिले असता आपणास किंमत लवचिकता हे प्राप्त होते। डॉक्टर मार्शल यांनी लवचिकतेची कल्पना किमतीच्या संदर्भात मांडलेली आहे, त्यामुळे त्यांनी मांडलेल्या लवचिकतेच्या कल्पनेला किंमत लवचिकता असे म्हणतात। परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी लवचिकतेची कल्पना उत्पन्न परस्पर पूरक वस्तू पर्यायी वस्तू इत्यादींच्या संदर्भात मांडलेल्या आहेत। प्रामुख्याने मागणीच्या लवचिकतेचे प्रकार पाडत असताना किंमत लवचिकता
उत्पन्न लवचिकता, प्रतिस्थापन लवचिकता या प्रकाराच्या सहाय्याने स्पष्ट केल्या जाते. परंतु सर्वसाधारणपणे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार म्हटले की किंमत लवचिकतेचेच प्रकार हे विद्यार्थ्यांकडून बऱ्याच वेळेस सांगितले जातात. हे जे काही मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहे त्यामधील पहिल्या म्हणजे किंमत लवचिकता आणि याच किंमत लवचिकतेचे काही उपप्रकार हे स्पष्ट केले जातात. या किंमत लवचिकतेच्या प्रकारापैकी पहिला प्रकार म्हणजे पूर्ण लवचिक मागणी. पूर्ण लवचिक मागणी कशास म्हणावे? तर किमतीत थोडा बदल झाल्यामुळे मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असेल तर त्यास पूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये मागणी वक्र हा क्ष अक्षाला समांतर असतो. शेजारील आकृतीमध्ये आपणास पूर्ण लवचिक मागणी कशा पद्धतीने स्पष्ट होते ते दर्शवले आहे. आकृतीत अक्ष अक्षावर मागणी आणि अय अक्षावर किंमत दर्शवली आहे. जर वस्तूच्या किमतीमध्ये अ म एवढा बदल झाला असेल तर वस्तूची मागणी म म पर्यंत हे कितीही प्रमाणात बदलू शकते. त्यामुळे मागणीचा वक्र हा क्ष अक्षाला समांतर असतो. दुसरा प्रकार म्हणजे अपूर्ण अलौचिक मागणी. या मागणीच्या प्रकारामध्ये वस्तूच्या किमतीत वाढ किंवा घट झाली असतानाही मागणीत कोणताच बदल होत नाही. अशा अवस्थेला मागणीची पूर्ण अलौचिक मागणी असे म्हणतात. ज्यावेळी मागणी पूर्ण अलौचिक असते त्यावेळी मागणी वक्र अक्ष अक्षाला लंबकार असतो किंवा मागणी वक्र हा अ य या अक्षाला समांतर असतो. पूर्ण अलौचिक मागणीचं उदाहरण जर द्यायचं झालं तर मिठाच्या संदर्भामध्ये आपल्याला पूर्ण अलौचिक मागणी स्पष्ट करता येते. मिठाची किंमत कितीही कमी झाली किंवा कितीही मिठाच्या किमतीत वाढ झाली तरीही आपण आपल्याला आवश्यक असेल तेवढ्याच मिठाची खरेदीही करत असतो. मिठाची किंमत कमी झाल्यामुळे अतिरिक्त मिठाचा साठा कोणताही व्यक्ती आपल्या घरी करत नाही. किंवा वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली असता मिठाची मागणीही कमी करत नाही. त्यामुळे पूर्ण अलौचिक मागणी ही य या अक्षाला समांतर असते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे लवचिक मागणी. लवचिक मागणी म्हणजे जेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण अधिक असते तेव्हा त्यास लवचिक मागणी असे म्हणतात. किंवा मागणीची लवचिकता एकपेक्षा जास्त आहे असे म्हटले जाते. मागणीच्या लवचिकतेचा हा प्रकार आपणास शेजारील आकृतीवरून स्पष्ट करता येतो. आकृतीमध्ये अक्ष अक्षावर मागणी आणि अय या अक्षावर किंमत दर्शवली आहे. डड हा मागणी वक्र आहे. लवचिक मागणीच्या व्याख्येप्रमाणे किमतीत अल्पशा जरी बदल झाला तरी मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो हेच आपण या आकृतीमध्ये दर्शवले आहे. आकृतीनुसार वस्तूची किंमत जर प वरून प एक पर्यंत कमी झाली तर वस्तूची मागणी अ म पासून ते अ म एक पर्यंत वाढते.
किमतीतील बदल हा मागणीतील बदलापेक्षा कमी आहे किंवा किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण हे जास्त आहे, त्यामुळे ही मागणी लवचिक मागणी आहे. लवचिक मागणी काढण्याचे सूत्र मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. यानंतरचा लवचिकतेचा प्रकार म्हणजे कमी लवचिक मागणी. किमतीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीत होणाऱ्या बदलाचे प्रमाण जर कमी असेल तर मागणी कमी लवचिक आहे किंवा मागणीची लवचिकता एकपेक्षा कमी आहे असे म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये 15% आणि मागणीमध्ये 10% बदल झाला असेल तर त्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात. हीच कमी लवचिक मागणी शेजारील आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. शेजारील आकृतीमध्ये देखील अ य अक्षावर किंमत आणि अ क्ष अक्षावर मागणी दर्शवली आहे. आकृतीनुसार प ते प एक या किमतीतील बदलापेक्षा अ म ते अ म एक हे मागणीतील बदलाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे मागणीची लवचिकता ही एकपेक्षा कमी आहे. यानंतरचा प्रकार म्हणजे एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी म्हणजे किमतीतील बदलाचे आणि मागणीतील बदलाचे प्रमाण जेव्हा सारखेच असते तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी किंवा मागणीची लवचिकता एक बरोबर आहे असे म्हटले जाते. म्हणजेच जर वस्तूच्या किमतीत 10% बदल झाला तर वस्तूच्या मागणीतही 10% बदल होत असेल तर त्यास मागणीची लवचिकता एक बरोबर आहे असे म्हटले जाते. हेच प्रमाण आपल्याला या शेजारील आकृतीवरून स्पष्ट करता येते. शेजारील आकृतीतही अक्ष अक्षावर मागणी अ य अक्षावर किंमत दर्शवली आहे. डड हा मागणी वक्र आहे. वस्तूची किंमत प प एक इतका बदल झाला असताना वस्तूच्या मागणीत म ते म एक एवढा बदल झालेला आहे आणि हे दोन्ही बदल समान आहेत किंवा सारखेच आहेत, त्यामुळे या ठिकाणी वस्तूच्या लवचिकतेची लवचिकता ही एक बरोबर आहे किंवा एक आहे. अशा पद्धतीने आपण किंमत लवचिकता याचे हे उपप्रकार स्पष्ट करू.